नागपूरकरांसाठी कालची संध्याकाळ कायम स्मरणात राहील अशी ठरली, कारण ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ कवी ग्रेस हे दिग्गज काल एकाच व्यासपीठावर एकत्र आले. निमित्त होतं प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या चित्रांच्या प्रिंट्सच्या प्रकाशनाचं. याचबरोबर कलेपासून कलेकडे या बोधनांच्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशनही एलकुंचवार यांच्या हस्ते झालं. यावेळी एलकुंचवार आणि ग्रेस यांच्या शब्दांनी उपस्थितांची संध्याकाळ संस्मरणीय केली. प्रत्येक गोष्ट बुद्धिगम्यच असली पाहिजे असं का? म्हणजे आधी बुद्धीने त्याचा अर्थ लावायचा आणि मग ती एका पर्टिक्युलर स्लॉटमध्ये टाकली की मग आपण खुश होतो की हा आता मला कळलं. ह्या सगळ्या बौद्धिक प्रक्रिया आहेत, परंतु कला पुष्कळदाच खरी कला या बौद्धिक प्रक्रियांच्या पलीकडच्या प्रदेशात असते. ग्रेसच्या कवितेचा बौद्धिक अर्थ तुम्ही काय लावणार? कसं शक्य आहे ते मला ऐकताना समजून घेताना म्हणत नाही. आपके बस की बात नहीं, जो मेरी बस की बात नहीं वो आपके बस की बात कैसी हो सकती? एक ही कविता हमारा समझना है, एक ही स्मृति समझना नहीं. कारण मी माझ्या तथाकथित कलेचा प्रतिभेचा हे मी मुद्दाम स्वतःच्या संबंधी का बोलतो? मला इथल्या दोन मला भावलेल्या माझ्या अभिरुचीवर थोडासा दुखऱ्या खोडाचा संस्कार करणाऱ्या प्रतिभावंताकडे यायचं आहे. म्हणून